मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राबाबत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपलं अपयश लपवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि हा सगळा छाती बडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे अशी टीका केली आहे. 2007 ते 2014 पर्यंत राज्य सरकारनं कुठलाही अर्ज केलेला नाहीये, पाठपुरावा केलेला नाहीये. 2014 ला केंद्रात राज्यात सत्तेत बदल झाल्यावर राज्य सरकारने केंद्र सरकारला अर्ज केला आणि विविध प्रकारे पाठपुरावा केला. उलट बुलेट ट्रेनचं स्टेशन बीकेसीत यायचं ठरलं तेव्हा या सेवा केंद्राशी ते इंटिग्रेट व्हावं यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि एक महत्वाची बातमी येते या संदर्भातली. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हटले आपण ऐकूया. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मुंबईच्या संदर्भात जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे, आपलं अपयश झाकण्याकरता छात्या बडवण्याचा हा कार्यक्रम आहे. 2007 च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईला आर्थिक सेवा केंद्र इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर सुरू करण्याच्या संदर्भातला पर्सी मिस्त्री कमिटीचा हाय पॉवर कमिटीचा रिपोर्ट हा केंद्र सरकारकडे सबमिट झाला. 2007 पासून 2014 पर्यंत कुठलीही कारवाई राज्य सरकारने व केंद्र सरकारने केली नाही. साधा एक पत्र देखील त्या संदर्भातला अर्ज देखील पाठवण्यात आला नाही. अहमदाबादमध्ये मुख्यालय करण्याचा निर्णय आहे. डिसेंबर 2019 रोजी संसदेने एक अथॉरिटीचा कायदा मंजूर केला, जी अथॉरिटी सर्व प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरला गव्हर्न करेल आणि या कायद्याच्या अंतर्गत त्याचं मुख्यालय अर्थातच गिफ्ट सिटी ऑलरेडी फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर म्हणून 2016 पासून एस्टॅब्लिश आहे, तिथे कामकाज चालू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय झालं आहे. त्यामुळे हा काही आज झालेला निर्णय नाही आहे. या सगळ्या गोष्टी माहिती असताना स्वतःचं अपयश लपवण्याकरता, आपण स्वतः एकही कवडीचं काम केलं नाही हे लपवण्याकरता आता अशा प्रकारे मोदीजींच्या सरकारवर त्या ठिकाणी ठिकरा फोडण्याचं काम चाललं आहे. माझी राज्य सरकारला आणि या सगळ्या नेते मंडळींना आत्ताही विनंती आहे की आपण आताही प्रयत्न करू शकता. अनेक देशांमध्ये 2 फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहेत. भारतामध्येही ते होऊ शकतात, ते कॉम्प्लिमेंटरी होऊ शकतात, एकमेकाला सांभाळूनही ते चालू शकतात, कारण मुंबईमध्ये ही इकोसिस्टम उपलब्ध आहे. पण असं न करता, कुठलाही प्रयत्न न करता, आपलं अपयश लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडण्याचं हे काम तात्काळ बंद करावं अशी माझी नम्र विनंती. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आहे. मुंबईतलं आर्थिक सेवा केंद्र आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे हलवण्यावरून त्यांनी सांगितलेलं आहे की एक प्रकारचं राजकारण आहे, स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी थेट संपर्कात आहेत. अमित, देवेंद्र फडणवीसांचा यामधला खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, काय नेमकं त्यांचं हे म्हणणं आहे? आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राच्या पाठपुरावा हा 2014 पासून, म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात कारभार हाती घेतला तेव्हापासून त्यांनी पाठपुरावा केल्याचं त्यांनी या सर्व प्रतिक्रियेत म्हटलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आर्थिक केंद्रासाठी जमीन आवश्यक असते आणि ती 50 एकर जमीन वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्या ठिकाणी बुलेट ट्रेनचा प्रकल्प येणार होता, रेल्वे स्टेशन येणार होतं, ते भूमिगत होतं. त्याच्यामुळे या आर्थिक केंद्राला एक प्रकारे धोका निर्माण झाला होता. मात्र आर्थिक केंद्र आणि बुलेट ट्रेनचं भूमिगत रेल्वे स्टेशन हे इंटिग्रेट करण्यासाठी सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला होता. मात्र आता उद्धव ठाकरे किंवा आता जे नवीन सरकार हे सत्तेत आलं तेव्हा सत्तेत आल्यानंतर 5 महिन्यात या आर्थिक केंद्रासाठी कुठलाही पाठपुरावा केला नसल्याचा आरोप फडणवीस यांनी या प्रतिक्रियेतून एक प्रकारे केलेला आहे. तेव्हा अजूनही संधी गेली नाहीये. ज्या प्रकारे आम्ही 5 वर्ष पाठपुरावा केला, तुम्ही पाठपुरावा केलात, तर पुढे हे आर्थिक केंद्र मुंबईत होऊ शकतं अशा पद्धतीची टीका किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य फडणवीस यांनी केलेलं आहे. थोडक्यात राज्य सरकारवर पुन्हा एकदा भाजपने फडणवीस यांनी पलटवार केलाय असंच म्हणावं लागेल आणि एक प्रकारे राज्य सरकारला या सगळ्या प्रकरणावर जबाबदार फडणवीस यांनी धरलंय असंच यावरून म्हणावं लागेल. खरंय. आणि यावरच आता मुख्यमंत्री काय म्हणतात किंवा राज्य सरकार या प्रश्नावर आता कशा पद्धतीनं पुढे जात आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. फडणवीस यांची ही प्रतिक्रिया येणं अत्यंत महत्वाचं होतं. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.